सोमवारी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडले. खोपोलीत मतदान केंद्र म्हणून नगर अध्यक्षांचे दालन वापरण्यात आले होते. त्या दालनाचे नुकसान व कचरा तसाच सोडला असता नगर अध्यक्षांनी स्वागत कक्षातून केले कामकाज. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नगर अध्यक्ष सुमन ओसरमत नियमित कामकाजासाठी आपल्या दालनात गेले असता त्यांना दालनात सर्वत्र कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ अस्ताव्यस्त स्थितीत दिसले. तसेच टेबलावरील किमती काच व इतर साहित्यांचे नुकसान झालेले आढळून आले. त्याची दखल घेत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधितांकडून मिळेपर्यंत आपण दालनात बसणार नाही असा पवित्रा घेत सुमन ओसरमल यांनी तसे पत्र जिल्हा अधिकारी रायगड व कोकण विभाग आयुक्तांना लिहिले व निषेध म्हणून दिवसभर दालनाबाहेर बसून दैनंदिन कामकाज केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खोपोली रायगडचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळेसह प्रशांत गोपाळे. 25 तारखेला जे पदाधिकाऱ्यांची जी निवडणूक झाली त्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काही दालनामध्ये जे शाही वगैरे, चहाचे कप वगैरे आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे जे ठरकवलेल्या आहेत त्यांनी अगदी दक्षता न घेता काम त्यांनी तिथे चालू ठेवलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी गेले ऑफिसमध्ये तर मला तिथे काम करायची सुद्धा विचार राहिली नाही की असे त्या ज्या प्रकारे त्यांनी ते टेबलसुद्धा क्रॅक केलेलं आहे आणि तिथे खूप तिथे साई वगैरे सांडवलेली आहे तर मी कसं तिथे काम करणार. म्हणून मी आज दालना कक्षमध्ये मी आज काम चालू केलं आणि मी नंतर मी त्यांना प्रस्तावही पाठवला की ते असं का केलं तुम्ही, म्हणून मी यामुळे मी प्रस्ताव तिथे पाठवलेला आहे. आणि माझी इच्छासुद्धा झाली नाही ते मी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या एकदम मला अगदी अस्वच्छता वाटली. आम्ही स्वच्छता संरक्षण राबवतो आणि माझ्या दालनामध्ये असं आहे की अस्वच्छता झालेली आहे ते शासनाला कळलेलं नाही आहे फक्त, म्हणून मी खूप असे संताप झाले आणि मी माझ्या दालनामध्ये गेले आणि मला काम करायची इच्छा झाली नाही. म्हणून मी स्वागत कक्षामध्ये मी माझं आज काम चालू केलेलं आहे. जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या दालनात बसणार नाही आणि माझं कामकाज चालू ठेवणार नाही. खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनामध्ये ज्या ठिकाणी 25 तारखेला पदवीधर मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया पार पडली, या मतदान प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी जे कर्मचारी काम करत होते, जे अधिकारी काम करत होते त्यांच्या एवढं लक्षात आलं नाही की हे नगराध्यक्षांचं दालन आहे. या नगरांचे दालनामध्ये या टेबलवरती कशाप्रकारे दुर्गंधी घाण टाकून ठेवलेली आहे आणि पूर्णपणे ही कॅबिन नगराध्यक्षांची पूर्णपणे घाण करून ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये आज कामकाज नगरपालिकेचं सुरू होत असताना नगराध्यक्षांना या ठिकाणी काम करण्याची कुठल्या प्रकारची इच्छा झाली नाही, कारण त्या ठिकाणी एवढी दुर्गंधी होती की कोणताही बाहेरचा जरी नागरिक या ठिकाणी समस्या घेऊन आला तरी वेगळ्या प्रकारे नजरेने बघतील. म्हणून आज या ठिकाणी आजचा जो कामकाज आहे तो नगराध्यक्ष सुमन ओसरमत यांनी नगराध्यक्षाच्या दालनात न घेता तो एका ओपन सभागृहामध्ये येऊन आजचं काम केलेलं आहे. मात्र याबाबत नगराध्यक्षांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना या घटनेबाबत निषेध व्यक्त करीत या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याचं आता उत्तर काय येत आहे त्याप्रमाणे आता सगळ्यांचं या नगराध्यक्षांच्या पत्राला कशाप्रकारे उत्तर देतं प्रशासन यामध्ये आता सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे.